महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा जिल्ह्याभरात तीव्र निषेध नोंदवण्यात आला वाशिम शहरातील पाटणी चौकात शिवसेना उद्धव ठाकरेगट संभाजी ब्रिगेड काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेससह सामाजिक संघटनांनी एकत्र येत राज्यपाल आणि भाजप प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी केलेल्या वक्तव्याचा तीव्र शब्दात निषेध नोंदवला यावेळी पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते जात वैधता प्रमाणपत्र निर्गमित करण्यासाठी जिल्ह्यात विशेष मोहिमेद्वारे मंडणगड पॅटर्न राबविण्यात येत आहे त्या अनुषंगाने या मोहिमेचे नियोजन करण्यासाठी जिल्हा जात प्रमाणपत्र समितीच्या उपायुक्त तथा सदस्य डॉ छाया कुलाल व सदस्य सचिव तथा संशोधन अधिकारी मारुती वाट यांच्या उपस्थितीत काल शासकीय तंत्रनिकेतन विद्यालय वाशिम येथे जात वैधता प्रमाणपत्र कार्यपद्धती मार्गदर्शन व जात वैधता प्रमाणपत्र वाटप कार्यशाळा संपन्न झाली दरवर्षी सव्वीस नोव्हेंबर हा दिवस संविधान स्वीकृती दिवस म्हणून महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या वतीने मोठ्या प्रमाणात प्रबोधनात्मक कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात येतो याचाच एक भाग म्हणून जिल्ह्यातील सर्व शासकीय निमशासकीय कार्यालयात दर्शनी भागात भारतीय संविधान प्रास्ताविका लावण्यासाठी कार्यालय प्रमुख तथा अधिकारी यांना भेट देण्यात येते या वर्षीचा प्रास्ताविका वितरण शुभारंभ जिल्हाधिकारी छण्मुखराजन एस यांच्या हस्ते करण्यात आला कारंजा तालुक्यातील रामनगर गावाला लागून असलेल्या अडान प्रकल्प कारंजा येथे एनडीआरएफ पुण्याच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम आज जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय वाशिम व वा तहसील कार्यालय कारंजाच्या वतीने अडान प्रकल्प कारंजा येथे गा एनडीआरएफ पुण्याच्या वतीने आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता यावेळी अडान प्रकल्प येथे बोटिंगचे प्रात्यक्षिक करून दाखवण्यात आले पुरामधून लोकांचे प्राण वाचवून सुरक्षित स्थळी कसे पोचवायचे तसेच शोध व बचाव कार्य कसे करावे तसेच आपत्ती व्यवस्थापन साहित्याची माहिती देण्यात आली कारंजा उपविभागीय अधिकारी कार्यालयाकडे कारंजा व मानोरा या दोन तालुक्याचा कारभार आहे मात्र काही मागील महिन्यापासून कायमस्वरूपी उपविभागीय अधिकारी नसल्यामुळे येथील कारभार प्रभारी अधिकारी यांच्याकडे असल्याने अनेक प्रकारच्या समस्या निर्माण झाल्या आहेत तरी कायमस्वरूपी उपविभागीय अधिकाऱ्याची नियुक्ती करावी अशी मागणी विधिज्ञ मंडळाच्या वतीने राज्य शासनाकडे तहसीलदार यांच्यामार्फत करण्यात आली आहे सोयाबीनचे भाव जागीच स्थिरावल्याने बाजारपेठेतील सोयाबीनची आवक कमी झाली आहे तर सोयाबीन भाव वाढीबाबत मात्र शेतकऱ्यांमध्ये संभ्रमावस्था असताना मालाचा स्टॉक असणाऱ्या शेतकऱ्यांची चिंता वाढू लागली आहे तर दुसरीकडे मालाचा स्टॉक करण्याबाबत व्यापाऱ्यांची द्विधा स्थिती आहे सोयाबीनच्या भाव वाढीबाबत सर्वत्र संभ्रमाचे वातावरण आहे त्यामुळे बाजारपेठेतील मालाची आवक कमी झाली आहे परंपरागत पिकाऐवजी शेतकरी काही वर्षांपासून हळद पिकांकडे वळले आहेत वाशिम तालुक्यातील ग्राम राजगाव परिसरातील पैनगंगा नदीवरील बॅरेजमुळे पाण्याची उपलब्धता झाली आहे त्यामुळे शेतकरी हळदीची लागवड मोठ्या प्रमाणात करीत आहेत खरीपात झालेल्या दमदार पावसामुळे हळद पिकाला चांगला फायदा झाला आहे त्यामुळे सध्या हळदीने चांगलीच उभारी घेतल्याचे पाहावयास मिळत असून हिरव्या शेत शिवारात हळद बहरली आहे रिसोड तालुक्यात विभक्त कुटुंब पद्धती वाढीस लागल्याने अनेकांनी तहसील कार्यालयामार्फत रितसर स्वतंत्र कुटुंबाचे राशन कार्ड बनवून घेतले परंतु गेल्या एक वर्षापासून या राशन कार्डधारकांना हक्काचे रेशन मिळत नाही रेशन कार्डचा नंबर ऑनलाईन आला तरी डीलर धान्य देत नसल्याची ओरड होत आहे ऑनलाईन नंबर असला तरी ई पॉस मशीनमध्ये ग्राहकांचा डेटा दिसत नसल्याची माहिती समोर आली आहे अकोला ते शेलूबाजार रस्त्यावरील समृद्धी महामार्गावरील इंटरचेंजवरील टर्निंगवरून कोथळी येथील एक शेतकरी सोयाबीनने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉली शेलूबाजार बाजारला घेऊन जात असताना समोरून वाहन आल्याने सोयाबीनने भरलेला ट्रॅक्टर ट्रॉली पलटी झाल्याची घटना घडली या अपघातामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही